महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ केंद्र क्रमांक 62333 या मार्गने सर्वांचे स्वागत करते. आज आपण एसओसी 291 पर्यावरण व समाजशास्त्र यामधील पुस्तक तिसरं स्थानिक समस्या याचा अभ्यास करूया. त्यातला पहिला घटक आहे नागरीकरण व औद्योगिकरण. त्यातील एक एक घटक आपण पाहूया. पहिलं आहे औद्योगिकरण. नागरीकरण प्रक्रिया व परस्पर संबंध. नगर किंवा शहर हे शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोरील लोकांनी गजबजलेले भाग येतात, कारण औद्योगिकरण शहर भागात निर्माण होणारे नवनवीन उद्योगधंदे, त्यामुळे विविध संधीची असणारी उपलब्धता, दळणवळण साधनांचा विकास व वाढ, व्यक्तींना शहरी भागांकडे असणारे आकर्षण व दुसऱ्या बाजूने परिस्थितीच्या रेट्यामुळे शहरांकडे ढकलले जाणे, यामुळे शहरीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात तर झाली, शिवाय वेगही मिळाला. त्यातील पहिला घटक आहे गलिच्छ वस्त्यांची निर्मिती. भारतासारख्या विकसनशील देशात गलिच्छ वस्त्या ही एक भयंकर समस्या बनली आहे, कारण ग्रामीण भागातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अनेक लोक आपले नशीब आजमावण्यासाठी मोठ्या शहरात येतात. परंतु शहरी भागात येणाऱ्या सर्वांनाच राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने लोक मिळेल त्या ठिकाणी वस्तू करून राहू लागले. अशा या वस्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा तर नसतातच, पण अनिश्चितताही खूप मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे निर्माण होणारे जल प्रदूषण. औद्योगिकरण व नागरीकरणातून जल प्रदूषणाची समस्या ही उग्र रूप धारण करू लागली आहे. भारतात जे प्रमुख साथीचे रोग आहेत त्यापैकी बहुतेक रोग हे पिण्याच्या पाण्यामुळे होतात. कारखान्यातील प्रदूषके, पारा, सोडियम, तांबे, शिसे, क्रोमियम यामुळे मानवाच्या शरीर क्रियांना अडथळा प्राप्त होतो, त्यामुळे निरनिराळे रोग निर्माण होतात. उदाहरणार्थ कावीळ, कॅलरी, कॉलरा, विषमज्वर, अतिसार इत्यादी रोगांबरोबर दूषित पाण्यातील काही रासायनिक घटकांमुळे त्वचेचे रोग, काही वेळा कर्करोगासारखे भयानक रोगही होतात. पुढचा घटक आहे नागरी वाहतूक व्यवस्था स्वरूप व परिणाम. आर्थिक विकासाचा वेग रोखण्यासाठी विशेषतः वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशात औद्योगिकरणाची प्रक्रिया वेगाने चालू आहे. गेल्या दशकात भारतात कारखाने प्रक्रिया वेगाने चालू आहे. कारखाने व वाहने यांच्यात अतोनात वाढ झाली आहे. औद्योगिक प्रदूषण हे त्या शहरापुरते मर्यादित असते, पण वाहनांमुळे होणारे प्रदूषण मात्र सर्व दूर पसरते. वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड व अभूतपूर्व वाढ ही मुख्यत्वे करून शहरी प्रदूषणाला, हवा व ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत आहे. पुढचं आहे ध्वनी प्रदूषण एक समस्या. हवेतील दोन वस्तूंच्या घर्षणामुळे ध्वनी निर्माण होतो, त्यामुळे कारखान्यातील यंत्रे हवेतील रस्त्यावरून व पाण्यातून जाणाऱ्या वाहनांमुळे ध्वनी निर्माण होतो. एकमेकांशी बोलणे हा देखील ध्वनी निर्मितीचाच एक प्रकार आहे. मानवी समाजात ध्वनी आवश्यक आहे. गोंगाट टाळता येऊ शकतो. नको असलेला ध्वनी म्हणजे गोंगाट. याचा घातक परिणाम मानवी समाजावर होतो. हवा, पाणी व भूमी प्रदूषणा इतकी ध्वनी प्रदूषण ही पर्यावरण शास्त्रानुसार एक महत्वाची समस्या आहे. पुढचं आहे ध्वनी प्रदूषण व त्याचे परिणाम. औद्योगिक ध्वनी प्रदूषण औद्योगिक क्रांती बरोबरच पश्चिमात्य देशात औद्योगिक ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आले. या कारखान्यांमधील काही भागांमध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर असते. या विभागात काम करणाऱ्या कामगारांना बहिरेपणा, रक्तदाब वाढणे, आम्लता वाढून पोटात प्लेस्प्लिट अल्सर होणे यांसारख्या भयंकर व्याधी जडण्याची शक्यता असते. कामावरून घरी आल्यावरही या प्रदूषणाचा त्रास कामगारांना जाणवत असतो. पुढचं आहे वाहतुकीद्वारे ध्वनी प्रदूषण. शहरामधून अशा प्रकारचे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे व हळूहळू गावोगावी ते पसरू लागले आहे. विमान सेवेमुळे प्रचंड ध्वनी प्रदूषण 120 ते 140 डेसिबल होते. वेळी अवेळी असलेल्या या सेवेमुळे विमानतळाच्या आसपास राहणाऱ्या लोकवस्तीला याचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो. पुढचं आहे सामाजिक ध्वनी प्रदूषण. 20व्या शतकात मानवाने स्वनिर्मित व स्वतःच्या शारीरिक व मानसिक व्याधी वाढवणारी उपकरणे निर्माण केली आहेत. रेडिओ, दूरदर्शन, व्हिडिओ, टेप रेकॉर्डर या एकामागून एक येणाऱ्या करमणुकीच्या साधनांनी ध्वनी प्रदूषणात फार मोठी भर घातली आहे. पुढचं आहे कचऱ्याची वाढती समस्या. आज शहरी भागात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, जागेची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, वाहतुकीची समस्या, सार्वजनिक आरोग्याची समस्या अशा अनेक समस्या आढळतात. परंतु आज सर्वात गंभीर समस्या म्हणून उभी राहिलेली घनकचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या होय. प्रदूषण नियंत्रण कायदे व इतर प्रयत्न. हवा प्रदूषण पूर्णतः टाळणे अशक्य आहे, त्यामुळे हवा प्रदूषित करणारे घटक कोणते, ते कसे नियंत्रित करता येतील याचा अभ्यास करूनच काही उपाय योजता येऊ शकतात. हवा प्रदूषणाबाबत लोकमत जागृत करणे व परिणामांची जाणीव करून देणे महत्वाचे आहे. या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून सर्वसामान्य जनतेचीही जबाबदारी आहे. कारखाने, वाहने याबरोबर सार्वजनिक स्वच्छतागृहे, संस्था, सांडपाणी,
जलनिस्सारण व्यवस्था, करमणूक केंद्र, सांस्कृतिक केंद्र, बाग बगीचे व अन्य सार्वजनिक ठिकाणे यांच्या स्वच्छतेबाबत काटेकोर नियमांचे पालन करण्यावर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे. घटक दुसरा आहे जल व्यवस्थापन. पहिला आहे जल व्यवस्थापन व्याख्या आणि स्वरूप व्याप्ती. जलाचे प्रमाण, त्याची उपयोगिता व उपभोग, प्रत्यक्ष वापर यांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून ते योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केलेली व्यवस्था, तरतूद किंवा उपाययोजन म्हणजे जल व्यवस्थापन होय. दुसऱ्या प्रकारे जल व्यवस्थापनाची व्याख्या अशी करता येईल, जल संरक्षण, संवर्धन व विकास यांची शास्त्रीय दृष्ट्या केलेली चिकित्सात्मक रचना म्हणजे जल व्यवस्थापन होय. जलाची उपलब्धता व दर्जा, जागतिक स्तरावर, देश स्तरावर आणि स्थानिक स्तरावर जल उपलब्धतेचे सर्वेक्षण केले जाते. विद्यमान व भावी काळातील गरजांचा अंदाज प्राचीन संस्कृती नदीकाठावर विकसित झाल्या. पुढचा आहे जल पुरवठ्याचा किंवा वाटपाचा योग्य प्रकार. स्थानिक स्तरावर उपलब्ध असणाऱ्या जल प्रमाणानुसार जल पुरवठ्यासाठी योग्य प्रकार निवडला जातो. पुढचा आहे अडचणींचा आढावा व त्यावरील उपाययोजना. जल व्यवस्थांमध्ये मानव ही निर्यायक शक्ती असते. पुढचा आहे जलवाटप एक सामाजिक समस्या. त्यातला आहे नाईल जलवाटप समस्या. आफ्रिका खंडात उत्तरेस भूमध्य सागर प्रदेशातील प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जाणारा इजिप्त हा देश आहे. नाईल नदी इथिओपियन व सुदान राष्ट्रातून वाहणाऱ्या प्रवाहांपासून बनते. संपूर्ण वाळवंटी प्रदेशातून 6,670 किलोमीटरचा हा प्रवाह सतत वाहत असतो. इजिप्त या देशात कमी पाऊस पडतो व पाण्याचे प्रवाह वाळवंटी भागातून वाहत असल्याने ज्यादा बाष्पीभवन होऊन पुरेसे पाणी राहत नाही. शिवाय सुदान व इथिओपियन हे कापूस उत्पादक प्रदेश असल्याने त्यांनी ज्यादा पाणी वापरण्यास सुरुवात केली. त्यातून इजिप्त व सुदान इथिओपियन राष्ट्रात पाणी वाटप्याची समस्या उभी राहिली. पुढचा आहे सिंधू नदी जलवाटप समस्या. 1947 स्वातंत्र्यानंतर सिंधू नदीवर मोठा प्रदेश पाकिस्तानला मिळाला. सिंधू नदीच्या व उपनद्यांच्या भारतीय प्रदेशात अनेक बहुउद्देशीय योजना राबवल्याने पाकिस्तान भारत वाटप पाणी वाटप वाद निर्माण झाला. पुढचा आहे गंगा नदी जलवाटप समस्या. गंगा नदी भारतातून हुगळी या नावाने कोलकाता जवळ बंगालच्या उपसागरात मिळते. तिचे इतर फाटे बांगलादेशात प्रवेश करतात. पद्मा नावाने ती बांगलादेशात वाहते. भारताने आपल्या हद्दीत फराक्का येथे धरण बांधण्याची योजना आखल्यावर भारत व बांगला या देशात वाद निर्माण झाला. कावेरी नदी जलवाटप समस्या. दक्षिण भारतात कुर्ग जिल्हा कर्नाटक राज्य या भागात ही नदी उगम पावते व श्रीरंगपट्टण कडून तमिळनाडू राज्यात जाऊन कारिकल जवळ बंगालच्या उपसागरास मिळते. सुमारे 72,520 चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र आहे. कृष्ण राजसागर, वृंदावन गार्डनचा बंधारा व शिव समुद्रम या प्रकल्पाचा फायदा कर्नाटकास तर मेत्तूर योजनेचा फायदा तमिळनाडूस होतो. पहिला व दुसरा टप्पा कर्नाटकात असल्याने जलनियंत्रण कर्नाटकाकडे राहते. राजकारणामुळे इसवी सन 1870 पासूनच पाणी वाटप वाद निर्माण होत गेले. पुढचा आहे कृष्णा खोरे जलवाटप समस्या. दक्षिण भारतात गोदावरी नदी खालोखाल कृष्णा नदी ही महत्वाची नदी आहे. या नदीच्या 1,290 किलोमीटर लांबी पैकी 250 किलोमीटर भाग महाराष्ट्रात आहे. घटप्रभा व मलप्रभा कर्नाटकात व तुंगभद्रा आंध्रात कृष्णा नदीत मिळतात. मच्छलीपट्टण जवळ ती बंगालच्या उपसागरात मिळते. महाराष्ट्रात धोम वाई कृष्णा प्रकल्प सांगली, कर्नाटकात तुंगभद्रा व आंध्रात श्रीशैलम व नागार्जुन सारखे हे महत्वाचे प्रकल्प आहेत. कोयना नदी प्रकल्पामुळे वीज निर्मितीत क्रांती होऊन महाराष्ट्रात कारखानदारी वाढली, पाण्याची मागणी वाढली. कृष्णा नदीचे जास्तीत जास्त पाणी वापरण्याचा दक्षिण महाराष्ट्रात प्रयत्न सुरू झाला. त्यातून महाराष्ट्र कर्नाटक कृष्णा नदी जलवाटप वाद सुरू झाला. तर तुंगभद्रा प्रकल्पातून कर्नाटक आंध्र यांच्यात वाद सुरू झाला. पुढचं आहे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या. बहुतेक ग्रामीण भागात लोक विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असतात. वीज पंप, रहाट व मोटेच्या सहाय्याने पाण्याचा उपसा केला जातो. काही हंगामी पाण्याच्या विहिरी किंवा आड असतात, तसेच काहींचे पाणी खारे असते. परिणामी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. वॉटरशेड मॅनेजमेंट संकल्पना गरज व केस स्टडी. पाऊस पडल्यावर पावसाचे काही पाणी डोंगरभूमीत झिरपते व काही पाणी
पृष्ठभागावरून वाहून जाते. डोंगर रांगेमुळे माथ्यावर पडलेले पाणी उताराच्या दिशेने वाहू लागते. एकाच डोंगरावर पडलेले पाऊस पाणी विरुद्ध उतारावर विरुद्ध दिशेने वाहते. या डोंगरास जलविभाजक असे म्हणतात. जलविभाजकाचे हे सर्वोच्च बिंदू एकमेकांना जोडून तयार होणाऱ्या रेषेला वॉटरशेड किंवा पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. वॉटरशेड मॅनेजमेंटची पुढील मॅनेजमेंट खाली पुढील गोष्टी येतात. पहिल्या आहे मृदा व जमीन सुधारणा व संरक्षण, जलपुरवठा उपलब्धता व जलसाठा वृद्धी, वनीकरण, कृषी विकास, पशुधन विकास, ऊर्जा विकास, औद्योगिक विकास, मानवी संस्कृती विकास. दुसरा आहे केस स्टडी ऊर्ध्व गोदावरी पाणलोट क्षेत्र विकास व्यवस्थापन. उत्तर महाराष्ट्रात दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी ही महत्वाची नदी आहे. ती 1067 मीटर उंचीवरून त्र्यंबकेश्वर जवळच्या डोंगरात उगम पावते व पूर्वेस बंगालच्या उपसागरास मिळते. या नदीची एकूण लांबी सुमारे 1498 किलोमीटर असून पाणलोट क्षेत्र विकासाच्या दृष्टीने विभाग पाडलेले आहे. त्यापैकी गोदावरी उगम क्षेत्र व पैठणच्या जायकवाडी प्रकल्प पर्यंतच्या क्षेत्रास ऊर्ध्व गोदावरी पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. सरासरी तापमान 5° ते 40° सेल्सिअस दरम्यान असून पाऊस 800 मिलीमीटर पर्यंत पडतो. मात्र त्याचे प्रमाण सर्वत्र समान नसते. उन्हाळ्यात बऱ्याच छोट्या नद्यांची पात्रे कोरडी पडतात. परिणामी समस्या प्रदेश तयार झाले आहेत. पुढचा घटक आहे जंगले व वने. पहिला आहे जंगल वने व्याख्या कार्य व महत्व. जंगल वन किंवा अरण्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक विस्तीर्ण प्रदेशाची प्रतिमा उभी राहते ज्यामध्ये अनेक वनस्पती झाडे वृक्ष वेली व अनेक वन्य प्राण्यांचा समावेश होतो. वनांची कार्य वन आणि हवामान. वने ही मोठ्या प्रमाणावर पाणी बाष्प व पाण्यामधून वाफेचे उत्सर्जन करतात. दुसरा आहे भूसंवर्धन. वनामुळे जमिनीचे संवर्धन होते. भूमिगत पाण्याची पातळी उंचावते. अरण्यामुळे पावसाच्या पाण्याचा संपूर्णपणे निचरा न होता पाणी जमिनीत मिळू शकते. जगातील काही महत्वाची वने आधारित वस्तीस्थाने. उष्णकटिबंधात वने पृथ्वीवरील एकूण जमिनीचा केवळ 12% प्रदेश व्याप्त असले तरी ते जवळजवळ 50% ते 90% सजीवांचे वस्तीस्थान म्हणून कार्य करतात. जंगलांचे प्रकार. विषुववृत्तीय सदाहरित अरण्य. नावाप्रमाणे ही वने विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस उत्तरेस व दक्षिणेस 0° ते 5° अक्षवृत्ताच्या दरम्यान आढळतात. पुढचं आहे मोसमी अरण्य. ज्या प्रदेशात 12 महिने पाऊस न पडता विशिष्ट ऋतूत पडतो त्या प्रदेशास मोसमी अरण्य आढळतात. तिसरा आहे सूचीपर्णी अरण्य. या प्रकारची अरण्य प्रामुख्याने 50° ते 70° अक्षवृत्ताच्या पट्ट्यात आढळतात. पुढचं आहे मध्यकटिबंधीय पानझडी अरण्य. या प्रकारची अरण्ये 30° ते 50° दोन्ही गोलार्धात खंडांच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर आढळून येतात. पुढचं आहे भारतातील वने. विषुववृत्तीय सदाहरित जंगले. ज्या प्रदेशात सरासरी पर्जन्य 250 सेंटीमीटर पेक्षा अधिक आहे तेथे सदाहरित जंगले आढळतात. पुढचं आहे पानझडी किंवा मौसमी जंगले. ज्या क्षेत्रात सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडतो व उन्हाळा कोरडा असतो अशा क्षेत्रात पानझडी वृक्षांची वने आढळतात. अर्ध वाळवंटी जंगले. ज्या प्रदेशात सुमारे 60 ते 100 सेंटीमीटरच्या दरम्यान असते अशा प्रदेशात ही जंगले आढळतात. पुढचं आहे काटेरी वनस्पती. या जंगलांचा प्रकार सुद्धा कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशात आढळतो. पर्जन्य साधारणतः 50 सेंटीमीटर पेक्षा कमी असते. मॅंग्रोव्ह जंगले. समुद्र किनाऱ्यालगत नदीच्या मुखातून व खाडीच्या भरतीच्या पाण्यावर वाढणाऱ्या वनस्पतींना मॅंग्रोव्ह जंगले असं म्हणतात. हिमालयातील जंगले. हिमालयात विषुववृत्तीय जंगलापासून पर्वतीय जंगलांपर्यंत सर्व प्रकारची जंगले आढळतात. पुढचं आहे निर्वनीकरण व त्याचे दुष्परिणाम. जगात सतत वेगाने होणारे निर्वनीकरण म्हणजे पर्यायाने भविष्यातील जागतिक आणीबाणी होय. निर्वनीकरणाची परिणाम. आज मुख्यतः उष्णकटिबंधीय प्रदेशात होणाऱ्या निर्वनीकरणामुळे प्रचंड प्रमाणावर जैविक विविधतेची हानी होत आहे. वनाधारित समाज व्यवस्थेचा नाश. वनाधारित समाजात दैनंदिन गरजांसाठी वनांवरच अवलंबून राहावे लागते. हे लक्षात घेता प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशातील आदिवासींसाठी वनांचे महत्व लक्षात येते. पुढचं आहे मृदेची धूप. उष्णकटिबंधीय प्रदेशात एखाद्या क्षेत्रात निर्वनीकरण झाले की तिथली माती मोकळी व उघडी पडते. या प्रदेशात पाऊसही खूप असल्याने मृदेची धूप वेगाने व मोठ्या प्रमाणावर होते. पुढचं आहे पूर व दुष्काळ. निर्वनीकरण झाल्याने झाडांचे व पाण्याचेही दाट जाळी ती नाश पावते. यामुळे पावसाचे पाणी सरळ जमिनीवर पाडून ते पाणी वाहून जाते. हवामान चक्रातील बदल.
निर्वणीकरणाचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे जलचक्रात उलथापालथ, ज्यामुळे पर्जन्य वृष्टी होणारी घटते. निर्वणीकरणाची कारणे: नगदी पिके व मळ्याची शेती. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशांनी परकीय चलन मिळवण्याच्या गरजे आधुनिक शेती पद्धतीचा स्वीकार केला. व्यावसायिक पातळीवर पशुपालनासाठी प्रचंड कुरणे असावी लागतात व यासाठीही जंगलांची तोड केली जाते. पुढचा आहे धरणे. धरणांमुळे जगात आजपर्यंत इटलीच्या आकारा एवढी जमीन पाण्याखाली गेलेली आहे. पुढचा आहे सामाजिक वनीकरण. सामाजिक वनीकरणाची व्याख्या करायची झाल्यास आपण असे म्हणू शकतो की लोकांनी स्वतःसाठी वाढवलेली वने. सामाजिक वनीकरणाचा मुख्य उद्देश असा आहे की या वनीकरणाच्या कार्यक्रमात गावकऱ्यांना सहभागी करून घेणे. सामाजिक वनीकरण कुठे करतात? साधारणपणे आपल्या अवतीभोवती असलेली निरुपयोगी किंवा पडीक जमिनीचा वापर वनीकरणासाठी करण्यात येतो. अशा कोणत्या जागा आहेत ते पाहूया. शेत जमिनीच्या बांधाऱ्यावर, शेतातील एखाद्या कोपऱ्यात, गावकीच्या गायरानात, मोठ्या प्रमाणावर मृदेची धूप झालेल्या क्षेत्रात, कालव्यांच्या बांधावर, शेतीसाठी निरुपयोगी क्षारयुक्त जमिनी. सामाजिक वनीकरणाचे फायदे. सामाजिक वनीकरणाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत. पहिला शेत जमिनीवरील वनीकरण, विस्तारित वनीकरण आणि नागरी वनीकरण. पुढचा घटक आहे चौथा घटक, चौथा शेती. शेती मागास व प्रगत. मानवांच्या मूलभूत व्यवसायांपैकी शेती हा एक व्यवसाय समजला जातो. माणसाच्या भटक्या जीवनाला शेतीमुळे स्थिरता लाभली. हा कायम चालणारा व्यवसाय आहे. संपूर्ण राष्ट्रातील अर्थव्यवस्था या उद्योगावर अवलंबून असते. हरित क्रांतीचे ऋण व परिणाम. सुधारित व संकरित बियाणे. भारतीय कृषी संशोधन संस्था व कृषी विद्यापीठे व खाजगी संशोधनाचे परिश्रम. पुढचं आहे पिकांचे संरक्षण. कीटकनाशकांचा वाढता वापर, रासायनिक खतांचा वाढता वापर, नायट्रोजन फॉस्फेट व पोटॅशियम युक्त पाणी पुरवठा. पावसाच्या अनिश्चिततेवर मात करण्यासाठी छोट्या धरणांचा व साखळी धरणांचा अवलंब केला जातो. आजची नदी जोडण्याची महत्वाकांक्षी योजना ही त्याचाच एक भाग आहे. आणि पुढचा आहे अत्याधुनिक उपकरणांचा वापर. हरित क्रांतीचे परिणाम. भारतातील मागास शेतीचे प्रगत शेतीत रूपांतर. केवळ जीवन जगण्यासाठी शेती हे स्वरूप जाऊन जीवन उपभोग प्रणालीत बदल झाल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. नवी उमेद जागवली गेली. नव्या बियाणांमुळे उत्पादकतेत वाढ झाली. पुढचा आहे पडीक जमिनींच्या समस्या. भारतात सुमारे 78% लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यावरून भारतीय अर्थव्यवस्थेत भूमी किंवा जमीन महत्वाचा घटक असल्याचे लक्षात येईल. विविध कारणांसाठी जमिनींचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वसाहती व सहिवास, सॉरी वा रहिवास, औद्योगिक केंद्र, बागा, धरणे, जंगल, कृषी इत्यादी. या सर्व बाबींमध्ये प्रत्यक्ष उपयोग केला जातो. तथापि कृषी क्षेत्राच्या दृष्टीने जमीन अधिक महत्वाची असते. सुपीक, कसदार, नापीक व पडीक अशा प्रमुख अवस्था असतात. यावरून काही उपाययोजना करता येतात व काहींच्या बाबतीत अंमलबजावणी होताना आढळली. त्या उपाययोजना पुढील प्रमाणे दर्शवण्यात येतात. पुढचा आहे कमाल जमीन धारणा योजनेद्वारा शेतकऱ्यांकडील पडीक जमिनी भूमिहीनांना कसण्यासाठी देणे. वाळवंटातील वाळूच्या सरकत्या टेकड्या कृत्रिम पाणी पुरवठा व झाडे लावून स्थिर करणे. जमीन पडीक राहण्यामागची कारणे शोधून तंत्र वापरून वापरात आणणे. शक्य असल्यास जनावरांचा चारा वाढवणे. पुढचा आहे भूगर्भजल प्रदूषण. कृषी उद्योग समोर असणारी तसेच सामान्य नागरिकास लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात येणारी ही महत्वाची समस्या आहे. भूपृष्ठाखाली असणाऱ्या अछिद्र खडकावर साचलेले किंवा अंतर्गत उतारामुळे जमिनी खालूनच प्रवाहित होणारे म्हणजे वाहणारे पाणी म्हणजे भूगर्भजल किंवा भूमी अंतर्गत जल होय. मानवनिर्मित भूगर्भजल प्रदूषणाची उदाहरणे. शेतावर कीटकनाशके, जंतुनाशके फवारली जातात. तसेच रासायनिक खतांचा वापर होतो. कारखानदारीतून घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रियातून वेगवेगळी रसायने तयार होतात. पुढचा आहे पर्यावरण विषयक चळवळी. त्यातलं आपण पहिला घटक पाहूया पर्यावरण विषयक चळवळी. पर्यावरणाच्या चळलेल्या म्हणजेच ढासळलेल्या व ढासळणाऱ्या स्थितीला वळणावर म्हणजे योग्य स्थितीवर घेऊन येण्यासाठी किंवा राखण्यासाठी माणसाने सातत्याने केलेली किंवा चालवलेली कृती म्हणजे पर्यावरणीय चळवळ अशी व्याख्या करता येईल. पहिलं आहे नैसर्गिक पर्यावरण. यात मानवापूर्वी अस्तित्वात असणारे घटक व मानव स्वतः यांचा अंतर्भाव होतो. मानवनिर्मित पर्यावरण मूळ नैसर्गिक गोष्टींचा वापर करून व त्यात बदल घडवून माणसाने तयार केलेल्या पर्यावरणाला सामाजिक किंवा सांस्कृतिक पर्यावरण असे संबोधतात. व्यक्ती संस्थात
मग वा गटात्मक चळवळी, श्री सुंदरलालजी बहु गुना व चिपको आंदोलन, पश्चिम घाट बचाव योजना ही एक सामाजिक चळवळ समजली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांनी एकत्र येऊन सह्याद्रीच्या पश्चिम उताराकडच्या जंगलांचे संरक्षण व संवर्धन करायचे ठरवले. श्री के सी श्रॉफ रासायनिक परिषदेचे माजी अध्यक्ष यांना महत्वपूर्ण प्रयोगांबद्दल पर्यावरण विषयक कामटेक फाउंडेशनचे पहिले पारितोषिक मिळाले. महाराष्ट्रातील सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र सरकारने सहकारी पातळीवर व्यक्तिगत प्रोत्साहनावर सामाजिक वनीकरणाची चळवळ राबविली आहे. श्री विलासराव साळुंके जिल्हा पुणे यांना पाणी पंचायतीचे प्रणेते असे म्हणतात. पाणी जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात नारायणगाव भागात त्यांनी उपलब्ध पाण्याचा कमाल उपयोग करण्याचा प्रयत्न यशस्वीपणे राबविला. पुढचा आहे अंधश्रद्धा निर्मूलन एक पर्यावरणीय चळवळ. विविध धर्मांची स्थापना विशिष्ट पर्यावरणात झाल्याने त्या पर्यावरणाशी निगडीत प्रथा निर्माण झाल्या. बदललेल्या पर्यावरणाशी तादात्म्य पावण्याच्या दृष्टीने समाज मन बदलत नसल्याचे लक्षात येऊन काही तरुणांनी समाजातील अनिष्ट वाढणाऱ्या रूढी बदलांचा चंग बांधला आहे. पुढचं हे चळवळींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हातभार. काही व्यक्ती वा संस्थांचा पर्यावरण विषयक चळवळींना मिळालेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी स्वतः पर्यावरणाचा अभ्यास करून इतरांना प्रेरणा देणाऱ्या काही व्यक्ती वा संस्थांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. विविध संस्था व्यक्ती यांच्यातर्फे प्रतिवर्षी दिन साजरे होतात. उदाहरणार्थ वृक्षारोपण दिन, पर्यावरण दिन, वसुंधरा दिन, विज्ञान दिन, वन्यप्राणी सप्ताह इत्यादी. धन्यवाद. आज आपण इथे तिथेच थांबूया. यापुढे आपण SOC 292 ग्रामीण समाज या पुस्तकाचं सुरुवात करूया. थँक्यू.